आणि आता बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूया. सांगलीमध्ये विशाल पाटलांकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विशाल पाटलांकडनं अपक्षसह काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील आता अर्ज ते भरतात. आज सांगलीतील काँग्रेस कार्यालयाच्या समोर शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. गणपती मंदिरासमोर होऊन पदयात्रा काढत काँग्रेस भवनाच्या समोर त्यांचा मेळावा देखील पार पडणार आहे. सांगली लोकसभेमध्ये आता महायुतीमध्येच बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. सांगलीमध्ये विशाल पाटलांनी आता 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. संजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्याला या राजकीय घडामोडीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत. संजय. शुभम, काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि इच्छुक उमेदवार काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जो का वाद चालू होता, उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार हे नाराज होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठीकरण वारंवार विश्वजित कदम यांनी तगादा लावलेला होता की ही सांगली जिल्हा काँग्रेसचा पालिकेला आणि या ठिकाणी काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी म्हणून. पण उद्धव ठाकरे गटाने इथे उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र विशाल पाटील हे संभाव्य उमेदवार ऐकत नव्हते, त्यामुळे त्यांनी कालच अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा एक दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे आज मोठं शक्तीप्रदर्शन विशाल पाटील हे करणार आहेत. सांगलीतील गणपती मंदिर पासून ते सांगली काँग्रेस कमिटी या ठिकाणी ती पदयात्रा काढणार आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या या ठिकाणी भव्य असा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे या मेळाव्याला कोण कोण नेते उपस्थित राहणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संजय, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.